ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು, ಶರಣಾರ್ಥಿ, ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ, ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷನೂ ಅಕ್ಟೋಬರ್ 8, 9, 10 21ನೆಯ ಕಲ್ಯಾಣ ಪರ್ವವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಸವ ಧರ್ಮ ಪೀಠದ ವತಿಯಿಂದ, ಎಲ್ಲ ಶಾಖೆಗಳ ವತಿಯಿಂದ ನಾವಿಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಪರ್ವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದಾಗಿ ಕಲ್ಯಾಣ ಪರ್ವಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಅಧಿಕಧಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ತೆಲಂಗಾಣ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲ ಭಾಗದಿಂದಲೂ ಕೂಡ ಶರಣರು 21ನೆಯ ಕಲ್ಯಾಣ ಪರ್ವಕ್ಕೆ ಬಂದು ಈ 21ನೆಯ ಕಲ್ಯಾಣ ಪರ್ವವನ್ನು ನೀವು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಹಾರೈಸಿ, ಮತ್ತು ಈ ಕಲ್ಯಾಣ ಪರ್ವಕ್ಕೆ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು, ಶರಣಾರ್ಥಿ. ಆಪ್ಕೆ ಸಪ್ನೆ ಹಮಾರೆ ಅಪ್ನೆ. ನ್ಯೂ ಶರಣಪರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಂಪನಿ. ವಿಡಿಯೋಸ್ ಇಸ್ ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಬೈ ಮಾಡರ್ನ್ ಮೆನ್ಸ್ ಪಾರ್ಲರ್. ಅಕ್ಟೋಬರ್ 8, 9 and 10 ಈ 3 ದಿನ ಬಸವ ಧರ್ಮ ಪೀಠ के जो पीठाध्यक्ष हैं डॉक्टर गंगा माता जी, इनके नेतृत्व में 21वां कल्याण पर्व होने वाला है और यही अधिकृत कार्यक्रम है. अक्टूबर 1 और 2 को चन्नबसवानंद स्वामी जी कल्याण पर्व करते बोल के पेपर और मीडिया के थ्रू सबको कंफ्यूज कर रहे हैं. वो कार्यक्रम कल्याण पर्व नहीं हो सकता क्योंकि वो बसव धर्म पीठ से उन्हें उच्छाटित किया गया है, तो वह अधिकृत कार्यक्रम नहीं है. वो बसव भक्त में सब में कंफ्यूज क्रिएट कर रहे हैं. तो मैं इस मीडिया से अपील करना चाहता हूं कि सभी बसव भक्त, सभी शरणगण 8, 9 और 10 के अधिकृत कल्याण पर्व में भाग ले, तन मन धन से इस कार्यक्रम को सहयोग दे. और हम अभी हम डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन और तालुका एडमिनिस्ट्रेशन को भी हमने मेमोरेंडम दिया है कि 1 और 2 के कार्यक्रम को वो कोई परमिशन ना दे, क्योंकि इस प्रीमाइसिस में वो करने को उनको कोई भी अधिकार नहीं है, क्योंकि यह प्रीमाइसिस बसव धर्म पीठ का है और बसव धर्म पीठ का कार्यक्रम 8, 9 और 10 को होने जा रहा है. तो ये कन्फ्यूजन के कोई भी बात ना सुने, सभी 8, 9 और 10 के कार्यक्रम में सब लोग भाग लें.